साई बाबा संस्थान की ओर से महाराष्ट्र सुरक्षा बल के चौहत्तर जवान अब साई समाधि मंदिर दर्शन रंग साई मंदिर के पांच प्रवेश द्वार और साई मंदिर की सुरक्षा की जिम्मेदारी संभालेंगे इस संबंध में मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवशंकर ने कहा कि साई मंदिर की सुरक्षा के लिए साई बाबा संस्थान के लगभग सात सुरक्षा गार्ड और महाराष्ट्र पुलिस बल के 100 पुलिसकर्मी तैनात हैं। अब छत्रपति संभाजी नगर उच्च न्यायालय की अस्थायी मंजूरी से महाराष्ट्र तो सुरक्षा बल के चौहत्तर जवान साई मंदिर और उसके परिसर की सुरक्षा व्यवस्था देंगे कार्यकारी अधिकारी पी शिव ने आगे कहा कि की इस नई सुरक्षा प्रणाली की लागत इक्कीस लाख है और ये सारा खर्च साई बाबा संस्थान द्वारा वह

आणि यांच्यासोबत आम्हाला डिस्ट्रिक्ट पोलिसच्या पण सुरक्षा बहार आहे बहार सुरक्षेसाठी शंभर लोकांच्या सुरक्षा आहे आणि त्यांच्यासोबत आमच्या संस्थांच्या माध्यमातून पण काही परमनंट सुरक्षा गार्ड आहे आणि काही आउटसोर्सिंग सुरक्षा गार्ड असा सहाशे लोक लोकांच्या सुरक्षा मंदिरसाठी भक्तनिवाससाठी आणि प्रसादालयीसाठी असा वेगळ्या वेगळ्या सर्व कार्यक्रमामध्ये सुरक्षाच्या दृष्टिकोनातून आम्ही ठेवलेले माननीय हायकोर्ट औरंगाबाद बेंचनी मान्यता दिला होता एम एस एफला तात्पुरता करण्यासाठी आणि जो सी एस एफचा पी ए एल आहे तो आणखी कोर्टमध्ये पेंडिंग आहे सब्जेक्ट टू दॅट पी एल आम्ही या एम एस एफला आम्ही अग्रिमेंट केलेले आणि जे उद्या गुरुपौर्णिमाचा उत्सव सुरुवात होते आणि त्यांच्या पण एम एस एफच्या पण सिक्युरिटी उद्यापासून सुरू होणार ब्युरो रिपोर्ट बी सी एन न्यूज